राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार दौरा आजपासून सुरू होतोय, पण त्याआधीच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना जळीस्थळी काष्टी पाषाणी मोदीच दिसत आहेत. मोदींच्या दौऱ्याआधीच मोदीमय झालेल्या निवडणूक प्रचाराची ही एक झलक. आई आपल्या लहान मुलाला सांगायची, बेटा तो जा नहीं तो गब्बर आएगा. तसे हे काँग्रेस वाले सांगून आले, मुसलमाना देखो काँग्रेस राष्ट्रवादी को वोट दो नहीं तो मोदी आ जाएगा. चार महीने झाले मोदी आला, काय मुसलमानाचं बिघडलं. बीजेपी ने इसका उत्तर देना चाहिए कि लहर है तो प्रधानमंत्री की इतनी सारी सभा की आवश्यकता आपको क्यों लग रही है. कोई बोल रहा है 24 सभा लेंगे, कोई 8 सभा ले, क्यों? अगर लहर है तो प्रधानमंत्री जी की आवश्यकता क्या है. महाराष्ट्र कोणत्याही या राज्यांना आम्ही स्वातंत्र्य मागत नाही आहोत, पण आम्हाला स्वायत्तता पाहिजे, स्वायत्तता पाहिजे. आणि त्या स्वायत्ततेतनं आम्ही महाराष्ट्र आम्ही उभा करू. आमच्या गरजा आम्हाला माहिती आहेत, केंद्राला माहिती नसतात. त्याच्यामुळे त्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या आम्ही आमच्या राज्याच्या पातळीवरती करू. उदाहरणार्थ महाराष्ट्र रेल्वे बोर्ड का नसावं, महाराष्ट्राचे सर्व जिल्हे हे आपण का नाही बांधायचे, याच्यासाठी केंद्र लागतंच कशाला आम्हाला. जनता पार्टी से छत्रपति का आशीर्वाद मोदी विजयी कर महाराष्ट्र मुख्यमंत्री वह मोदी का संबंध छत्रपति का. आज को विचार कि भाजपा वाले आता छत्रपति से नाव घ शिवजयंती त्यांनी कधी साजरी केली कुठे त्या संबंधित कधी नाव घेतलं. 2021 सांगतात छत्रपतींच्या नावानं मतं बघतात. टेलिव्हिजन में आपको दिखता है कोई आता है अच्छे दिन दिखाएंगे विकास करेंगे, अरे वो टीवी में है. तिरोड़ा में अदानी वो नहीं लाने, सुख दुख और संकट में वो आकर यहां पर आपको मदद नहीं करने वाले हैं. यहां मदद करेगा तो प्रफुल्ल पटेल का मदद करेगा, यहां मदद करेगा तो प्रफुल्ल पटेल का नुमाइंदा आपके लिए मदद करेगा. टीवी में देखते हो और उसमें प्रभाव में आ जाते हो, क्या कर लेने वाले हैं आपके गांव में आके. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.